आपकी खातिर तवाज़ों में हमसे कोई कमी रह गई क्या? नहीं खान साहब, तसा नहीं, लवकर भेट करूं दा एवढं तुमचं म्हणणं आहे. करवाएंगे इंशाल्लाह युवराज, आपकी मुलाकात हम बहुत जल्दी कराएंगे. ठीक आहे, ऐतबार आहे तुमच्यावर. ये तू हुजूर, हम अब इसे ज्यादा दिन नहीं रोक सकते. घोड़े पे सवार है ये, बेटा भी देखी उसकी, ये यहां से कभी भी भाग सकता है? नहीं, ये कभी नहीं होगा. हम भी यही सोचते हैं, लेकिन हुजूर शंभू राजे तो हमारे सामने है, पर शिवाजी राजे वो चुप नहीं बैठेंगे. मुल्ला अहमद, सब चुप बैठेंगे. अगर शंभू राजे चुप बैठा तो अंबिराव बहिरजी तुम्ही तातडीने निघा. जी निघालो. आणि सावधगिरी बाळगा. शंभूराजे दिलेरखानाच्या छावणीत गेलेत म्हटल्यावर तो अत्यंत वेगवान हालचाली करणार. त्यांनी काही हालचाल करण्या अगोदर तुम्ही छावणी गाठा. जी महाराज. बहिरजी तुम्ही वेगाने छावणी गाठा आणि शंभूराजेंची भेट घ्या. जी महाराज. सनामचा निरोप सांगा, त्यांना म्हणावं तातडीनं छावणी सोडा, केव्हा तशा तयारीत तरी राहा. जी. शंभूराजे आणि राणूबाई कोणत्याही कारणास्तव जर छावणीतून बाहेर निघतात तर हंबीराव तुम्ही मोठ्या तडफेनं तिकडे जा आणि त्या दोघांनाही रायगड घेऊन या. जी महाराज. आम्हाला ठाऊक आहे हे जितकं दिसतं तितकं सोपं नाही, पण आता आपल्याकडेही पर्याय नाही, आपल्याला हे करावंच लागेल. बहिरजी तुमच्या तर अनुभवाचा आता कसच लागेल. महाराज तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी कसबी करून दिलेरखानाच्या छावणीत घुसतोच आणि शंभूराजासने भेटतो. बहिरजी तुमचाही इशारा मिळाल्या बरोबर मी वाऱ्याच्या वेगानं निघतो, आणि यदा कदाचित दिलेरखानाच्या फौजाला आमचा सुगावा लागला तर त्यांची लांड घेतोडच करतो. तुम्ही यश घेऊन याला मला खात्री आहे त्याची, पण तरीही सावध, ही नेहमीची लढाई नाही. स्वराज्याचं भविष्य त्या दिलेरखानाच्या मुठीत आहे. आमच्या शंभूराजांच्या केसालाही धक्का लागता कामा नये.